मराठी बाणा मुर्वे या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते तर 100% संरक्षण होते।
करण्याचे, जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे. मित्रांनो, दुर्दैवाने या महाराष्ट्रात आपल्याला काटकोन शिकवला, त्रिकोण शिकवला, षटकोन ही शिकवला, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन शिकवला का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अहो, साधी गोष्ट घ्या, इंग्रजांपासून ते आजच्या मोदी सरकारपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय साध्या सत्तेच्या पूजा सुद्धा आम्हाला मिळत नाही. ही खरी ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची. म्हणून मी इथे सांगेन, तुम्ही काशी पंढरपूरला गेले नाही तरी चालेल, पण एकदा रायगडला जा, खरा इतिहास तुम्हाला कळेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज शिवरायांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाचे आदर्शाची खरी गरज आहे. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात आदर्श राजा कसावा असावा याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा आहे. पण याच माती पण याच महाराष्ट्रात महापुरुषांच्या विचाराचे बलिदान याच मातीत व्यर्थ केले की काय, अशी शंका अलीकडच्या काळात यायला लागली आहे. पण इथे इथे अभिमानाने मी सांगायचे वाटते की आज शिव जयंती डोलबी डीजेवर साजरी न करता शिवचरित्र वाचून साजरी केली जाते. गड किल्ल्यांचे संवर्धन करून होते. ही खरी ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची. म्हणून माझी तरुणांना विनंती आहे की तुम्हाला जर कोणाचे कार्यकर्ते व्हायचे असेल तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे व्हा. अहिल्याबाई होळकरांचे व्हा. स्वातंत्र्यवीर सावरकर भगतसिंगांचे व्हा. राजगुरु सुखदेवांचे व्हा. असा आदर्श पुत्र, सावर नेता, कुशल संघटक, लोक कल्याणकारी प्रशासक आणि नव्या युगाचा निर्माता असे होते माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. केवळ 50 वर्ष जगून, अहो केवळ 50 वर्ष जगून पुढे 50 लाख पिढ्यांना स्फूर्ती देणाऱ्या माझ्या राजांना माझा मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव.